महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नवी मुंबई पालिकेत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने शिवसेना व राष्ट्रवादीकडे भाजपचा नगरसेवकांचा कल वाढला असून मुंबईत तुर्भे, दिघा, वाशी आणि सीबीडी येथील काही माजी नगरसेवकांनी शिवसेना व राष्ट्रवादीला पसंती दिली आहे. एक वर्षापूर्वी गणेश नाईक यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 52 नगरसेवकांपैकी 9 नगरसेवकांनी गणेश नाईकांना सोडचिठ्ठी दिली असून एकाच घरातील आणखी 3 माजी नगरसेवक या आठवड्यात शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा वाशी ग्रामीण भागासह शहरी भागावर वर्चस्व असल्याचे दिसून येते आहे. ते गेले अनेक दिवस भाजपपासून लांब राहत असून शिवसेना किंवा अपक्ष असे दोन पर्याय त्यांनी ठेवले आहेत. तसेच घनसोली गावातील एकाच घरातील 2 नगरसेवक शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये येण्याच्या तयारीत देखील आहेत. हे धक्कादायक सत्र यापुढेही सुरू राहणार असून नाईक यांच्याबरोबर काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेले वाशी सानपाडा भागातील एकाच घरातील 3 नगरसेवक शिवसेना अथवा अपक्ष असा पर्याय शोधत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून स्वबळावर निवडून येण्याची ताकद असलेले हे 3 नगरसेवक अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत देखील आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर.